हॅलो नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर हा व्हिडिओ आहे प्रिया परीक्षा झाल्यानंतर जाणार होती त्या दिवशीचा. तो माझ्याकडून अपलोड करायचा राहून गेला कारण त्याच्यामध्ये प्रियाचा वाढदिवस होता आलेला, अभयचा आलेला वाढदिवस होता, परत आमची ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ होता आणि अक्षय तृतीया होती. या सगळ्या वाढदिवसाच्या ह्याच्यामध्ये हा व्हिडिओ माझ्याकडून अपलोड करायचा राहून गेला, त्याच्यामुळे हा उशिराने येत आहे. तर मी वडिलांना जेवणासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता, तर तो कशाप्रकारे केला किंवा त्याचा व्हिडिओ मी हा बनवलेला आहे. तर इथं मी आपलं भज्याचं पीठ काढून घेत आहे. तर सर्वात अगोदर मी बेसन पीठ, कांदा, कोथिंबीर, ओवा, जिरे, हळद, लाल तिखट, मीठ हे सगळं काही साहित्य टाकून मी आता हे मिक्स करून भज्याचं पीठ काढून घेणार आहे किंवा मिक्स करून घेणार आहे. तर आपण गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकून ते पीठ मिक्स करून घ्यायचं, एकदमच टाकायचं नाही, नाही ते पातळ होण्याची शक्यता असते. म्हणून थोडं थोडं टाकत जायचं आणि त्याच्यामध्ये मी थोडासा खायचा सोडा पण टाकलेला आहे, जेणेकरून आपले भजे एकदम मस्त असे फुगतील आणि छान होतील. तर मी आमटीसाठी इथे कांदा भाजून घेतलेला होता आणि लसूण, अद्रक आणि कांदा हे सर्व मी खलबत्त्यामध्ये असं चांगल्या प्रकारे वाटून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे. असं वाटून घेतल्यानंतर टेस्ट आमटीला खूप छान येते आणि मिक्सरपेक्षा खलबत्त्यातली चव खूपच छान असते हे तुम्हालाही माहिती आहे. तर आता इथं हे वाटून घेतल्यानंतर मी तोपर्यंत इकडे कुकर लावून घेतलेला होता, तर त्या तो झालेला आहे. तर मी भात काढून घेतला आणि पाहू शकता डाळसुद्धा खूप चांगल्या प्रकारे मऊ झालेली आहे. तर आता ही डाळ मी वाटून घेणार आहे, त्यातलं अगोदर पाणी काढून घेतलं मी कारण या पाण्याची आपल्याला आमटी करायची आहे, म्हणून ते व्यवस्थित ठेवून दिलं. वाटलेली डाळ आता आपण याला चटका देऊन घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये जेवढी डाळ होती तेवढीच मी साखर पण टाकून घेतलेली आहे आणि आता ह्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आणि शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये विलायती पावडर किंवा जायफळ असले तर टाकू शकता. तर आता हे मी इकडल्या बारीक गॅसवरती ठेवून देते आणि या मोठ्या गॅसवरती मी आमटी करून घेते कारण 7:30 ते 7:45 दरम्यान वडिलांना निघायचं होतं, त्याच्यामुळे उशीर होऊ नये म्हणून मी थोडंसं पटपट करून घेत होते. आणि भज्याचं पीठ काढण्याच्या अगोदर मी पोळ्यासाठी पीठ पण मळून घेतलेलं आहे. तर इथं मी कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरं टाकून घेतलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर आपण जे वाटून घेतलं होतं लसूण, अद्रक, कांदा आणि कोथिंबीर ते वाटण मी तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता हे चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं. म्हणजे टेस्ट कांदा जो आहे ना ते चांगल्या प्रकारे तळल्यानंतर खूप छान चव येते. आणि हे सगळं तळल्यानंतर मी त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेतलेलं आहे. तर अगोदर जर खोबरं टाकलं तर थोडंसं करपण्याची शक्यता असते, म्हणून कांदा चांगला तळावा म्हणून मी खोबरं उशिरा टाकलेलं आहे. तर आता हे खोबरं चांगलं गुलाबी झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद, काळं तिखट आणि जो महाराष्ट्रीयन काळा मसाला असतो त्यालाच काळं तिखट पण म्हणतात. आणि तुम्ही आणखीन जो कोणता मसाला टाकणार आहात तो पण टाकू शकता. आणि इथं मी आमटीसाठी काढून ठेवलेलं जे डाळ शिजलेलं पाणी होतं त्याचीच आमटी केलेली आहे. तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार घट्ट किंवा पातळ जेवढी पाहिजे तेवढी करू शकता. तर इथं मी आमटी करून घेतलेली आहे आणि सगळ्यात शेवटी मी मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार. आणि आता याला चांगल्या प्रकारे उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर एकदा आपण त्याला चांगल्या प्रकारे पळीनं असं हलवून घेऊयात, म्हणजे सगळी चव त्याच्यामध्ये आणखीन एकत्र होईल. आणि आणखीन थोडंसं 5 मिनटं त्याला शिजवून घेऊयात, झाकून ठेवायचं नाही, नाहीतर सगळं तेल निघून जाईल. आणि आता आमटी शिजून झालेली आहे, आता आपण करून घेऊयात भजे आणि पापड. तर आता मी तर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मी जे पापड होते ते तळून घेत आहे. हे तांदळाचे पापड आहेत, मशीनवरून करून आणलेले, मी माहेरी गेल्या वर्षी गेले होते तेव्हा करून आणलेले होते. तर तेच पापड मी आता तळणार आहे. प्रियाला पण ते खूप आवडतात म्हणून पण तळत आहे. आणि मध्ये होळी झालं, पाडवा झाला, त्यावेळेस तिनं नव्हती पुरणपोळी आम्ही केली तेव्हा तिची खूप आठवण आली. म्हटलं आता जायच्या त्या दिवशी तरी तिला पुरणाची पोळी करून खाऊ घालते. वडील नको म्हणत होते पण मुलीसाठी पण आणि वडिलांसाठी पण दोघांसाठी पण म्हणून मी पुरणपोळीचा स्वयंपाक करणे मला चांगलं वाटलं आणि करावं पण वाटलं आवडीनं. आणि आता पापड तळून घ्यायचे झाल्यानंतर मी भजे पण करून घेत आहे. तर पाहू शकता असं भजे टाकून घ्यायचे आपण तेलामध्ये आणि चांगल्या प्रकारे पीठ भिजल्यामुळं फुगतात पण आणि असं तेल जास्त पीत नाहीत. आणि मीडियम गॅस ठेवायचं नाही, भजे तळतेवेळेस गॅस फास्ट ठेवायचा. तुम्ही जर गॅस मीडियम ठेवला तर तेल जास्त ऑब्झर्व करतं ते भजे, त्याच्यामुळं गॅस फास्टच ठेवायचा.
आणि आता हे भजे 5 मिनिटांनंतर चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर मी काढून घेतलेले आहेत आणि बाकीचे पण राहिलेले मी काढून घेत आहे. आपल्या लेडीजला जेव्हा घाई असते, जेव्हा गडबड असते, तेव्हा आपोआप आपला हात फास्ट चालतो, करण्याची सवय असते, एक्सपिरियन्स असतो, म्हणून पण एवढी घाई जरी असली किंवा घाईमध्ये पण आपल्याला फास्टमध्ये स्वयंपाक होतो. नवीन यांना एवढं आणखीन येत नाही, पण काही वर्षानंतर ते पण परफेक्ट होतात. आणि आता मी आमटी झाली, भजे झाले, पापड झाले, पुरणाला चटका देऊन झाला आणि आता लास्टला मी करून घेत आहे पोळ्या. तर पुरणपोळ्या इथं करत आहे आणि कोणी असं बिना खाली पोळपाटवरती कपडा न घेता पण करतं, कोणी असं पण करतं. तर हे मी ज्या पद्धतीने करत आहे तसं खाली कपडा घेऊन जर त्याच्यावरती जर आपण पूर्ण पोळी लाटली तर काय होते, त्या कपड्याला किंवा पोळपाटला आपली पोळी चिटकत नाही आणि आपल्याला जेवढी पात्र करायची तेवढी करू शकता. असं आपण नवीन शक्तीवेळेस ज्या प्रकारे आपण करतो तीच प्रकार आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला सोपं वाटतं. म्हणून पण आहे कोणाला असं कपडा घेऊन नाही करता येत तर कोणाला कसं, मला दोन्ही पद्धतीने येतं. मी कधी असं करते कधी तसं करते. तर इथं पोळ्या करते वेळेस अभय पण बोलत होता की आज पुरणपोळीचा स्वयंपाक करत आहेस, कारण त्याला माहिती नव्हतं, तो ट्युशनला गेलेला होता. आणि हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे, म्हणजे साधारण 4-4:30 दरम्यानचा. तो क्लासवरून आल्यानंतर अरे वा आज पुरणपोळी बनवत आहेस असं तसं म्हणून त्याचा ट्युशनविषयी बोलत होता. तर त्याला बोलत बोलत मी करत होते, म्हटलं आपण 2-3 वेळेस पुरणपोळी खाल्ली पण दिदी नव्हती, त्याच्यामुळे मी केले तिच्यासाठी, बरं झालं म्हटलं तो पण. आणि आता इथं फास्टली मी पुरणपोळ्या करून घेत आहे आणि आता पाहू शकता आता इथं माझ्या 10-15 मिनटानंतर माझ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत. आणि हे आहे प्रिया जतार, ती दूध पोळी खात नाही, आमटी आणि पोळी खाते. आणि हे दोन इकडे ताट केलेले आहेत ते आहेत पप्पाचं आणि यांचं. अभय आणि मी आम्ही दोघंजण नंतर जेवण करणार आहोत, तर तुम्ही पण या जेवायला. आता या तिघांना जायचं आहे म्हणून यांना अगोदर जेवायला दिलेलं आहे. आणि कारण यांना स्टेशनला जायचं आहे, मी आणि अभय घरीच राहणार आहोत, त्याच्यामुळे आम्ही दोघंजण नंतर जेवूत, तुम्ही पण या जेवायला. तर अशा प्रकारे पुरणपोळीचा स्वयंपाक करून मी या तिघांना अगोदर जेवायला वाढलेलं आहे. सगळ्या बॅगा वगैरे भरून तयार झालेल्या आहेत. आणि पाहू शकता हे आहे पप्पाची बॅग, इकडे हे प्रियाची मोठी बॅग भरलेली आहे आणि आणखीन पण इकडे बॅग आहेत. येताना कमी असतं पण जाताना भरपूर बॅगा भरलेल्या असतात. अशा प्रकारे आता निघत आहे प्रिया. खूप गडबड झाली, चल बाय कर ना. माझी आहे, चैन लावत होते मी. चलो चलो घेतलं का मला काय करायचंय. बाय दीदी, बाय बाय बाय. तर आता इथं प्रिया पप्पा आणि यांनी गेलेले आहेत, आम्ही आणि अभयच घरी आहोत. तर म्हटलं आता गेलेले आहेत, लगेचच सगळे भांडे वगैरे आवरून घेते आणि त्याच्यानंतर आपण जेवण करूयात म्हटलं अभयला. मग तो पण आवरू लागत होता मला इकडं भांडे वगैरे आणून ठेवणं, रिकामं करून देणं. मी तोपर्यंत किचन वाटा सगळा आवरून घेतला आणि एकदा नंतर बसलं ना किंवा जेवण केलं की नंतर कंटाळा येतो. अगोदरच एवढी गर्मी होत होती ना की खूप आता किचनमध्ये जावंच वाटत नव्हतं, पण म्हटलं अगोदर एवढे भांडे घासून घेऊयात आणि मग नंतर निवांत बसूयात. कारण सध्या उन्हाळा असल्यामुळे खूप गर्मी होत आहे, अगदी घामाघूम होत आहे. तर आता खूप भांडे पडलेले होते, गेले गेल्याबरोबर आपल्याला चांगलं पण वाटत नाही, उगाच मनाला थोडंसं अवघड वाटतं. त्याच्यामुळे म्हटलं आपलं मन कुठंतरी इकडे पटकन कामावरून घेण्यामध्ये लावावं आणि त्याच्यामुळे पटकन अगोदर भांडे घासून घेतले. आपण घाईघाईमध्ये खूप काही करतो आणि त्याच्यानंतर तेवढाच पसारा पण पडलेला राहतो, त्याच्यानंतर आवरायचं पण राहतं भांडे झाडून सगळं काही, किचनवटा, गॅस पुसणं. लेडीजला प्रत्येक खूप कामं असतात, ते घरी असतात पण त्यांचे काम दिसत नाहीत आणि ते जर नाही केलं तर घराची अक्षरशः सगळी किंवा घराचं स्वरूपच बदलतं, त्याच्यामुळं वेळच्या वेळी आपल्याला सगळी कामं करावी लागतात. तर भांडे घासत असतानासुद्धा मी अभयला मदत करायला घेतलेलं होतं की आपण दोघं पण करूयात म्हणजे पटकन होईल, म्हणून तो पण करू लागतो. मुलीनंच केलं पाहिजे किंवा मुलानंच केलं पाहिजे असं नाही, तर मी प्रियाला पण लावते काम मदत करण्यासाठी आणि अभयला पण सांगते, पण मुलं थोडंसं करायला नको नको म्हणतात पण करू लागतात शेवटी. मग आता इथं आम्ही दोघंजण पटकन कामावरून घेतात आणि मी नंतर तुमच्याशी बोलते.
आणि काम करत असताना सुद्धा आपल्या डोक्यामध्ये असे अनेक विचार येतात. असं वाटतं की आपण मुलीला हॉस्टेलला ठेवले किंवा शिक्षणासाठी ठेवलेलं आहे तर आपल्याला इतकं तिचं गेल्यानंतर वाईट वाटत आहे. तर लग्न करून एक आईवडील आपल्या मुलीला कसं सासरी पाठवत असतील, ज्यांना एक असो, दोन असो, तीन मुली असो, तर सगळ्यांनाच कसं पाठवत असतील. खरंच असं मनाला कधी कधी विचार येतात असं प्रिया जात आहे त्या अनुभवावरून. मला साफ झालेलं आहे किचन वाटा पण, भांडे पण झालेले आहेत आणि भांडे घासून धुवपर्यंत इतकी गरमी झाली ना की खूप गरमी होत आहे. असं वाटत आहे की भांडे घासायचे सोडून देऊन नको घासायचे आणि फॅन खाली जाऊन बसावं, एवढी गरमी होत आहे. अगोदर तुम्हाला भांडे किती घासलेत दाखवते. आता किचन वाटा पूर्ण साफ झालेलं आहे आणि हे पहा भांडे किती पडले होते. हे इतकं फुल भरलेलं आहे, परत इकडून पण आहेत खूप भांडे पडले होते. आणि तुम्हाला टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत ते. हे बघा 10:30 वाजलेले आहे. आता फक्त घरामध्ये मी आणि अभयच असणार आहोत जास्त वेळ, कारण प्रिया नाही आहे आणि ऑफिसला असतात, त्याच्यामुळे आता फक्त आम्ही दोघंच आहेत. चांगली गोष्ट आहे कारण तिला पण अभ्यास करायचा आहे आणि याचा पण आता येणारं 10th वर्ष आहे, त्याच्यामुळे याला पण अभ्यासाची खूप आवश्यकता आहे. आणि अगोदरच 2 वर्षामध्ये खूप गॅप आल्यामुळं चांगल्या प्रकारे करणं तितकंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे जवळ असलं की वाद होतात, भांडण होतात, वेळ खूप जातो आणि आपली पण चिडचिड होते. या कारणाने काही ना दोघांमध्ये थोडासा डिस्टन्स आला आणि वाद मिटले, त्याच्यामुळे दोघं पण आपापल्या अभ्यासावरती फोकस चांगल्या प्रकारे करू शकतील. तर आज एकच पेपर होता प्रियाचा, त्याच्यामुळे खूप वेळ घरी मिळणार होता तिला, पण ट्रेनचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे 1 दिवसाचा पेपर तिचा कॅन्सल झाला. कारण तुम्हाला मागे म्हटलेच होते की परीक्षेला येणारे मुलं बरेचसे लोकलने येतात, त्याच्यामुळे पेपर एक कॅन्सल झालेला होता. तोच पेपर लास्टच्या दिवशी घेण्यात आला, त्याच्यामुळे आज 2 पेपर झाले. सकाळी 10:30 ते सायंकाळच्या 4:30 तिचा बाहेर कॉलेजमध्येच वेळ गेलेला आहे. पण जायच्या त्या दिवशी तिला घरी जास्त वेळ राहायचं होतं, पण त्या पेपर आल्यामुळे जास्त वेळ काही राहता आलं नाही. शेवटी आपण किती जरी राहिलो ना, जायचं वेळ आले की थोडंसं होतंच म्हणाला. अशा प्रकारे तिचा आजचा दिवस गेला. आल्यानंतर थोडंसं जेवण वगैरे करून आराम केले की लगेच निघायची, आवरावर बॅग भरायची तयारी सुरू झाली. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरची बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटतो आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. जय जिजाऊ, जय शिवराय.